हाय फ्रेंड्स, मी आनंद पवार, एम पी एस सी महापरीक्षा गुरु. या आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, नुकतेच महापरीक्षा पोर्टलकडून पुणे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्ड भरतीची जी परीक्षेची हॉल तिकीट जाहीर करण्यात आलेली आहे, त्याची एक्झाम 2 ते 6 डिसेंबरमध्ये होणार आहे. तर मित्रांनो, जो मॉक टेस्ट महापरीक्षा पोर्टलने त्यांच्या वेबसाईटवर टाकलेला आहे, त्यामधील सामान्य ज्ञान घटकावरील 50 प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशवर जे 50 प्रश्न त्यांनी मॉक टेस्टमध्ये दिलेले आहेत त्या सर्वांचे ॲन्सर बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपण जे 50 प्रश्न सामान्य ज्ञान घटकावर पाहिले होते त्या सर्व 50 प्रश्नांचे ॲन्सर मी डबल व्हेरीफाय करून तुम्हाला दिलेले आहेत. तर काही यूट्यूब चॅनलवर त्यांचे ॲन्सर चुकीचे दिलेले आहेत तर ते तुम्ही बघून घ्या. आणि आजचे इंग्लिशचे जे ॲन्सर आहे 50, तेसुद्धा मी डबल व्हेरीफाय केलेले आहेत, त्यामुळे यामध्ये कुठलंही तुम्हाला चुकीचं ॲन्सर मिळणार नाही. बऱ्याच यूट्यूबच्या चॅनलवर जे 50 पैकी 7-8 क्वेश्चन त्याचे ॲन्सर त्यांनी चुकीचे दिलेले आहे. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे ज्युनियर क्लर्क मॉक टेस्ट. मित्रांनो, इंग्लिशचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर इंग्लिशचा पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट डज नॉट बिलॉंग टू द सेट. म्हणजे खालीलपैकी जे 4 ऑप्शन दिलेले आहे त्यामधला ऑड मॅन आउट आपल्याला बाहेर काढायचा आहे. तर ऑप्शन आहे टार्डी, डिलॅटरी, लिडन आणि इरॅटिक. तर मित्रांनो, टार्डी, डिलॅटरी आणि लिडन या सर्वांचा अर्थ एकच असतो, तो म्हणजे आळशीपणा किंवा लेझीनेस. तर इरॅटिक हा शब्द इथे वेगळा आहे, त्यामुळे याचा ॲन्सर आहे इरॅटिक. फिल इन द ब्लँक्स. द ट्रक वॉज डॅश 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 द ट्रॅफिक. द ट्रक वॉज ऑब्स्कुगेटिंग द ट्रॅफिक, हे नाही होणार. द ट्रक वॉज ऑब्स्ट्रक्टिंग द ट्रॅफिक, हे ॲन्सर आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं प्लॅनिंगच्या व्हिडिओमध्ये की जे इंग्लिशचे प्रश्न आहे ते फिल इन द ब्लँक्स असणार आहे. आणि तुम्ही जर इंग्लिशचं वाचन चांगलं केलेलं असेल तर तुम्हाला आपोआपच त्याचा ॲन्सर वाचतानाच तुम्हाला तिथे मिळून जाईल. तर आपलं हे सेंटेन्स असं होईल, द ट्रक वॉज ऑब्स्ट्रक्टिंग द ट्रॅफिक. त्यानंतरचा इंग्लिशवरचा तिसरा प्रश्न, फाइंड द राईट आयडियम विच फिट्स इन टू द सेंटेन्स शी व्हिजिट्स हर मदर प्लेस. मित्रांनो, हे आयडियम जर तुम्ही वाचलं असेल तर याचं ॲन्सर असेल शी व्हिजिट्स हर मदर्स प्लेस वन्स इन अ ब्ल्यू मून, हे ते आयडियम आहे. तर याचं ॲन्सर आहे वन्स इन अ ब्ल्यू मून. शी व्हिजिट्स हर मदर्स प्लेस वन्स इन अ ब्ल्यू मून म्हणजे कधीतरी एखाद्या वेळेस ती तिच्या मदरच्या प्लेसला व्हिजिट करते. त्यानंतरचा इंग्लिशचा 5वा प्रश्न, फिल इन द ब्लँक. फॉर अ फ्यू सेकंड्स आय वॉज डॅश 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 बाय द पॉवरफुल लाईट्स ऑफ द ऑनकमिंग कार. तर याचा ॲन्सर आहे फॉर अ फ्यू सेकंड आय वॉज डिस्ट्रॉट, हे होणार नाही, एंग्रॉससुद्धा होणार नाही, बॅटर्ड पण होणार नाही, परंतु ब्लाइंडेड याचं ॲन्सर होऊ शकतं. कारण ते तुम्ही तिथे थोड्या वेळाकरता पॉवरफुल लाईट तुमच्या डोळ्यावर आला कारचा, त्यामुळे तुम्ही ब्लाइंडेड झाला. त्यामुळे याचं ॲन्सर आहे ब्लाइंडेड. फॉर अ फ्यू सेकंड्स आय वॉज ब्लाइंडेड बाय द पॉवरफुल लाईट्स ऑफ द ऑनकमिंग कार. तर याचं ॲन्सर आहे ब्लाइंडेड. त्यानंतरचा इंग्लिशचा प्रश्न, तर मित्रांनो 5वा प्रश्न आहे इंग्लिशचा, फाइंड द सिनोनिम ऑफ द वर्ड डेसिमेट. तर मित्रांनो, डेसिमेट म्हणजे एखाद्या गोष्ट संपवणे किंवा त्याचा नाश करणे, तर त्याचा अर्थ इथे डिस्ट्रॉय म्हणजे नाश करणे. त्यामुळे याचं सिनोनिम आहे डेसिमेटचं डिस्ट्रॉय, नाश करणे किंवा संपवणे. त्यानंतर इंग्लिशचा 6वा प्रश्न, सिलेक्ट द ऑप्शन दॅट डज नॉट बिलॉंग टू द सेट. म्हणजे हा जो सेट दिलेला आहे आपला 4, यामध्ये आपल्याला ऑड मॅन आउट काढायचा आहे. तर प्रोग्रेशन म्हणजे प्रगती, हेडवे म्हणजे सुद्धा समोर जाणे, आणि मार्च म्हणजे आपले आर्मी वगैरे मार्च करत असतात तर ते सुद्धा पुढे जाणं होतं. परंतु माइलस्टोनमध्ये एखादी अचीवमेंट करणं आहे, एखादा माइलस्टोन अचीव करणं आहे, त्यामुळे यातला ऑड मॅन आउट आहे माइलस्टोन. कारण प्रोग्रेशन, हेडवे आणि मार्च ह्या सर्व गोष्टी पुढे किंवा पुढे जाणाऱ्या आहेत, परंतु माइलस्टोन ही एक अचीवमेंट आहे, त्यामुळे यातलं ऑड मॅन आउट आहे माइलस्टोन. त्यानंतर इंग्रजीचा 7वा प्रश्न यानंतर आपण बघणार आहोत, फाइंड द मिनिंग ऑफ द वर्ड अलिबी. तर अलिबी या प्रश्नाचा मिनिंग काय आहे? तर मित्रांनो, अलिबी हा प्रश्न किंवा हा जो वर्ड आहे याचं मिनिंग आहे डिफेन्स. अलिबी म्हणजे डिफेन्स.
तर तुम्ही बघू शकता, क्वेश्चन म्हणजे प्रश्न विचारणे, डिनायल म्हणजे रिफ्यूज करणे, आणि रिक्वेस्ट म्हणजे विनंती करणे. तर यामध्ये अलिबीचं जे मिनिंग आहे ते डिफेन्स आहे. त्यानंतर इंग्लिशचा 8वा प्रश्न, पिक द राईट अँटीनियम ऑफ द वर्ड स्पार्स. स्पार्स या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर मित्रांनो, स्पार्स म्हणजे स्प्रेड होणारे, तर त्याचा विरुद्धार्थी शब्द असणारे एका ठिकाणी जमणारे म्हणजेच डेन्स. तर स्पार्सचा अँटीनियम आहे डेन्स. त्यानंतर इंग्लिशचा 9वा प्रश्न आपण बघणार आहोत. चूज द पार्ट विच हॅज अन एरर. माय फ्रेंड जेन इज फ्लाइंग टू मॅड्रिड ॲट सॅटरडे. तर मित्रांनो, येथे सरळ सरळ तुम्ही एरर पकडू शकता. माय फ्रेंड जॅने इज फ्लाइंग टू मॅड्रिड हे तिन्ही वाक्य बरोबर आहे, पण ॲट सॅटरडे नसून इथे ऑन सॅटरडे पाहिजे. इथे ऑन सॅटरडे पाहिजे. माय फ्रेंड जॅने इज फ्लाइंग टू मॅड्रिड ऑन सॅटरडे. त्यामुळे हे जे चौथा ऑप्शन आहे ते चुकीचं आहे. आपण कोणताही वार वगैरे असेल तर आपण त्यासाठी ऑन वापरतो, ॲट वापरत नाही. त्यामुळे माय फ्रेंड जॅने इज फ्लाइंग टू मॅड्रिड ऑन सॅटरडे. त्यानंतरचा इंग्लिशचा 10वा प्रश्न, फाइंड द मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स ही वॉज ट्राइंग टू बॅनिश ऑल फिलिंग्स ऑफ गिल्ट. म्हणजे तो त्याच्या ज्या गिल्टच्या फिलिंग्स आहे त्या बॅनिश म्हणजेच संपवण्याचा प्रयत्न करत होता. तर बॅनिशचा अर्थ संपवणे म्हणजेच इलिमिनेट करणे. तर याचं उत्तर आहे इलिमिनेट करणे. त्यानंतर इंग्रजीवरचा 11वा प्रश्न, चूज विच अमॉंग द फोर ऑप्शन्स द वन दॅट बेस्ट फील्स इन द ब्लँक डॅश 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 इज फादर ऑफ डॅश डॅश डॅश. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे चाइल्ड इज फादर ऑफ मॅन. चाइल्ड इज फादर ऑफ मॅन, परंतु इथं इज नंतर द पाहिजे होतं. तर चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन, त्यामुळे याचं ऑप्शन असणार आहे चाइल्ड आणि मॅन. आर्टिकल वापरायचं आहे इथं, तर चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन, त्यांनी द तिथे दिलेलं नाही आहे. त्यानंतरचा इंग्रजीचा 12वा प्रश्न, फिल इन द ब्लँक्स विथ द राईट सेट ऑफ वर्ड्स व्हेन दे डॅश 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 माय मदर इन द हॉस्पिटल ही डॅश 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 डिस्चार्ज ऑलरेडी. तर याचं ॲन्सर असणार आहे व्हेन दे व्हिजिटेड माय ब्रदर इन द हॉस्पिटल ही हॅड गॉन डिस्चार्ज ऑलरेडी. बी त्याचं ॲन्सर असणार आहे, जेव्हा ते माझ्या भावाला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेले त्याच्या अगोदरच तो डिस्चार्ज झालेला होता. त्यामुळे व्हेन दे व्हिजिटेड माय ब्रदर इन द हॉस्पिटल ही हॅड गॉट डिस्चार्ज ऑलरेडी. त्यानंतरचा इंग्रजीवरचा 13वा प्रश्न, व्हेन दे डॅश 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 दे डॅश 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 ओव्हर देअर ड्रॉइंग्स. तर फिल इन द ब्लँक्स विथ सिम्पल पास्ट ऑर पास्ट परफेक्ट टेन्स ऑफ द वर्ब. तर मित्रांनो, असं तुम्हाला जर विचारलं तर यामध्ये तुमचं पास्ट परफेक्ट टेन्स अगोदर येत असतो आणि नंतर सिम्पल पास्ट टेन्स येत असतो. त्यामुळे याचा ॲन्सर काय होणार आहे, व्हेन दे हॅड फिनिश्ड दे हँडेड ओव्हर देअर ड्रॉइंग्स. तर अगोदर आला पास्ट परफेक्ट टेन्स आणि नंतर आला सिम्पल पास्ट. तर हे वाक्यरचना नेहमी लक्षात ठेवा, सिम्पल पास्ट आणि पास्ट परफेक्ट जर सोबत वापरायचं असेल तर अगोदर तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्स वापरावं लागेल आणि नंतर सिम्पल पास्ट वापरावं लागेल. त्यामुळे याचं ॲन्सर असणार आहे व्हेन दे हॅड फिनिश्ड दे हँडेड ओव्हर देअर ड्रॉइंग्स. त्यानंतर इंग्लिशवरचा 14वा प्रश्न आपण बघणार आहोत, पिक द राईट अँटीनियम ऑफ द वर्ड जेन्युइन. तर जेन्युइन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, तर जेन्युइन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे फिक्टिटियस, म्हणजे खोटे. आणि जेन्युइन म्हणजे खरे होतं, तर ॲक्च्युअल, ऑथेंटिक, प्युअर हे त्याचे समानार्थी म्हणजे सिनोनिम आहेत. पण फिक्टिटियस म्हणजे खोटे हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. त्यामुळे जेन्युइनचा अँटीनियम आहे फिक्टिटियस. त्यानंतर इंग्लिशवरचा 15वा प्रश्न आपण बघणार आहोत, फाइंड द वर्ड अपोजिट इन मिनिंग टू द वर्ड मेडिएट.
तर मित्रांनो, मेडिएटचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला यामध्ये सापडायचा आहे. तर जॉईन, अल्ट्रीबेट, इन्सुएनेट हे जे शब्द आहे हे म्हणजे मध्यस्थी करणे, मेडिएट म्हणजे मध्यस्थी करणे. तर मेडिएटचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? प्रोव्होक, म्हणजे त्याला दूर लेणे किंवा त्याच्यापासून लांबवणे, म्हणजेच प्रोव्होक, त्याला विरोध करणे. तर मेडिएट म्हणजे मध्यस्थी करणे, तर प्रोव्होक म्हणजे विरोध करणे. त्यामुळे मेडिएटचा अपोजिट वर्ड आहे प्रोव्होक. त्यानंतर इंग्लिशवरचा 16वा प्रश्न आपण बघणार आहोत. फाइंड द मीनिंग ऑफ द वर्ड अमिस. तर अमिसमध्ये तुम्ही जर आता मित्रांनो काही प्रश्नाचे जे आन्सर आहे इंग्लिशमध्ये तुम्ही ऑप्शनवरून सुद्धा सोडवू शकता. जसं की समानार्थ विचारलं, विरुद्धार्थी विचारलं किंवा मिनिंग विचारलं, तर त्यामध्ये 2-3 मिनिंग हे सेम असतात आणि एखादाच तो ऑड असतो, तर त्याहून तुम्ही त्याचा आन्सर देऊ शकता. तुम्हाला व्होकॅब्युलरी चांगली जरी नसेल, थोडंफार बेसिक जरी तुमचं चांगलं असेल, तरी तुम्ही आन्सर देऊ शकता. इथे तुम्ही बघून घ्या, अमिसचं त्यांनी मिनिंग आपल्याला विचारलं आहे. तर परफेक्ट, सुटेबल आणि बॅचलर हे जे शब्द आहे यांचं एकच मिनिंग होतं. परफेक्ट आणि सुटेबल म्हणजे तो परफेक्ट आहे, तो सुटेबल आहे, तो बॅचलर आहे, यांचं मिनिंग एकच होतं. तर इम्प्रॉपर म्हणजे तो परफेक्ट नाही आहे, तो इम्प्रॉपर आहे. तर याचं मिनिंग तुम्ही तेथेच देऊ शकता, अमितचं जे मिनिंग आहे ते इम्प्रॉपर आहे. कारण हे वरचे जे 3 आहे, परफेक्ट, सुटेबल, बॅचलर, यांचं मिनिंग जवळपास सारखं आहे. त्यामुळे उरला तो इम्प्रॉपर, त्यामुळे याचा आन्सर इम्प्रॉपर आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की ऑप्शनवरून सुद्धा तुम्ही बरेच आन्सर इंग्लिशचे काढू शकता. तर त्यावर तुम्ही पेपर सोडवताना लक्ष ठेवा, कारण तुम्ही किती व्होकॅब्युलरी तुमची चांगली केली तर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं येतीलच, हे काही आपण सांगू शकत नाही. त्यानंतरचा इंग्लिशवरील 17वा प्रश्न, फिल इन द ब्लँक. द प्रोटेस्टर पेशंट द कोर्ट टू --- ऑर्डर इश्यूड बाय द गव्हर्नमेंट. तर त्याचं आन्सर आहे स्क्वॅश. कोर्टासाठी हे पेटंट जे त्याचं स्क्वॅश तिथे वापरतात, हा शब्द लक्षात ठेवा. द प्रोटेस्टर पेशंट द कोर्ट किंवा पेटंट द कोर्ट टू स्क्वॅश द ऑर्डर इश्यूड बाय द गव्हर्नमेंट. स्क्वॅश म्हणजे ती ऑर्डर रद्द करण्याचं सांगितलं कोर्टाने. द प्रोटेस्टर क्वेश्चन द कोर्ट, पेटंट द कोर्ट टू स्क्वॅश द ऑर्डर इश्यूड बाय द गव्हर्नमेंट. रिमूव, डिसिमेंटल किंवा एलिमिनेट हा शब्द तिथे वापरला जात नाही, तिथे स्क्वॅश हा शब्द वापरला जातो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर इंग्रजीवरचा 18वा प्रश्न आपण बघणार आहोत. पिक द राईट आयडियम विच फिट्स इन टू द सेंटेन्स आरती इज --- रिगार्डिंग द जॉब ऑफर. द आरती इज सिटिंग ऑन द फेन्स रिगार्डिंग द जॉब ऑफर. म्हणजे आरतीच्या मनात अजून संभ्रम आहे की नेमकं जॉब जॉईन करावा किंवा नाही. सिटिंग ऑन द फेन्स, आपण जे म्हणतो ना कुंपनावर बसलेली आहे, कुंपण लावलेलं आहे, सिटिंग ऑन द फेन्स, म्हणजे ती अजून निश्चिंत नाही आहे की नेमकं जॉब ऑफरबद्दल काय करावं. सो आरती इज सिटिंग ऑन द फेन्स रिगार्डिंग द जॉब ऑफर. त्यानंतर इंग्रजीवरचा 19वा प्रश्न आपण बघणार आहोत. फिल इन द ब्लँक्स विथ द राईट सेट्स ऑफ वर्ड. लास्ट इयर दे --- अ हाय वॉल अराउंड माय हाऊस बट आय स्टील मॅनेज्ड टू --- ओव्हर इट. तर लास्ट इयर दे बिल्ट अ हाय वॉल अराउंड माय हाऊस बट आय स्टील मॅनेज्ड टू जम्प ओव्हर इट, हे याचं आन्सर असणार आहे. कारण असा सरळ सरळ प्रेझेंट टेन्समध्ये लास्ट इयर दे बिल्ट, इथे पास्ट टेन्स आहे, सॉरी प्रेझेंट टेन्स नाही, पास्ट टेन्स आहे. लास्ट इयर दे बिल्ट अ हाय वॉल अराउंड माय हाऊस, मागच्या वर्षी त्यांनी हाय वॉल माझ्या घराभोवती बांधली किंवा निर्माण केली. त्यामुळे इथे येणार आहे वी टू, बिल्ट. बट आय स्टील मॅनेज्ड टू जम्प ओव्हर मीट, परंतु मी सध्या किंवा मी तरीही त्यावरून जम्प करू शकतो. त्यामुळे इथे वी वन येणार आहे. त्यामुळे याचं आन्सर काय असणार आहे? लास्ट इयर दे बिल्ट अ हाय वॉल अराउंड माय हाऊस बट आय स्टील मॅनेज्ड टू जम्प ओव्हर इट. त्यानंतर इंग्रजीवरचा 20वा प्रश्न आपण बघणार आहोत. मित्रांनो, मी तुम्हाला या अगोदर सांगितलं की मी क्वेश्चन डबल व्हेरीफाय केलेले आहे, त्यामुळे सर्व 50 प्रश्नांचे आन्सर एकदम करेक्ट आहे, त्यामुळे तुम्ही चेक करून घ्या. चूज द पार्ट विच हॅज अन एरर. दिस एक्झरसाइज इजन डिफिकल्ट ॲज इट सीम्ड ॲट द बिगिनिंग. तर मित्रांनो, यामध्ये एरर तुम्हाला लगेच कळून जाईल की इजन डिफिकल्ट यामध्ये इथे एरर आहे. कारण दिस एक्झरसाइज इजंट ॲज डिफिकल्ट ॲज इट सीम्ड असं पाहिजे, या अगोदर ॲज पाहिजे.
त्यामुळे याचा ॲन्सर आहे इजन डिफिकल्ट. हा पार्ट जो आहे तो चूक आहे. तर करेक्ट सेंटेन्स कसं होईल? दिस एक्झरसाइज इजंट ॲज डिफिकल्ट ॲज इट सीम्ड ॲट द बिगिनिंग. त्यानंतर इंग्रजीवरचा 21वा प्रश्न. पिक द राईट मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. ही वॉज इन अ स्टेट ऑफ फिजिकल सफरिंग ॲज इफ फ्रॉम कॉर्पोरल पनिशमेंट. तर याचं मिनिंग आहे अ फॉर्म ऑफ फिजिकल पनिशमेंट. ही वॉज इन अ स्टेट ऑफ फिजिकल सफरिंग ॲज इफ फ्रॉम कॉर्पोरल पनिशमेंट. तर कॉर्पोरल या शब्दाचा अर्थ आहे अ फॉर्म ऑफ फिजिकल पनिशमेंट. त्यानंतर इंग्रजीवरचा 22वा प्रश्न. चूज द पार्ट विच हॅज अन एरर. सम पीपल हॅव अ हॅबिट ऑफ विअरिंग देअर हर्ट ऑन देअर स्लीव्ज. तर यामध्ये सरळ तुम्ही बघितलं की सी हा जो पार्ट चुकीचा आहे, त्याने ते काय पाहिजे? तर सम पीपल हॅव अ हॅबिट ऑफ विअरिंग, इथे देअर नको आहे, टी एच ई आय आर देअर पाहिजे. त्यामुळे इथे सी हे चुकीचं आहे. तर आपण परत सेंटेन्स करेक्ट करूया. सम पीपल हॅव अ हॅबिट ऑफ विअरिंग देअर हर्ट ऑन देअर स्लीव्ज. तर तिसरं जे ऑप्शन आहे ते इथे चुकीचं आहे. त्यानंतर इंग्रजीवरचा 23वा प्रश्न. पिक द करेक्ट मिनिंग ऑफ द हायलाइटेड आयडियम ऑर फ्रेज फ्रॉम द फॉलोइंग. आय रिलाइज्ड दॅट फ्लाइंग अ काइट इज अ पीस ऑफ केक. तर मित्रांनो, हे सरळ सरळ आहे. आय रिलाइज दॅट फ्लाइंग इज अ पतंग उडवणं हे इज अ पीस ऑफ केक आहे, म्हणजे एक सोपं कार्य आहे. त्यामुळे त्याचं एडियमचा अर्थ होणार आहे वेन समथिंग इज व्हेरी इझी, खूप सोपं आहे. आय रिलाइज दॅट फ्लाइंग अ काइट इज अ पीस ऑफ केक वेन समथिंग इज व्हेरी इझी. त्यानंतर इंग्रजीवरचा 24वा प्रश्न आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, बऱ्याच यूट्यूब चॅनलने ॲन्सर चुकीचे दिलेले आहे. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं आहे, ते तुम्ही बघून घ्या, करेक्ट करून घ्या, तुमच्या ज्या कन्फ्युजन आहे तिथे दूर करून घ्या. त्यानंतर इंग्रजीवरचा 24वा प्रश्न. फाइंड द मिनिंग ऑफ द वर्ड कॅलिबर. तर मित्रांनो, कॅलिबर म्हणजे तुमची क्षमता. तर त्याचं मिनिंग येते ॲबिलिटी. अँड लॅक, वीकनेस, लोनलीनेस हे सर्व निगेटिव्ह वर्ड आहेत, म्हणजे सगळ्या कमतरता दाखवतात. तर ॲबिलिटी म्हणजे तुमची क्षमता, कॅलिबर दाखवते. तर मित्रांनो, मला इंग्लिशचा जो मॉक टेस्ट आहे बराच सोपा वाटत आहे. असा जर मॉक टेस्ट तुम्हाला आला तर तुम्ही 15 मिनिटात जास्तीत जास्त इंग्लिशचे 50 प्रश्न सोडवू शकता. त्यानंतर इंग्रजीचा 25वा प्रश्न आपण बघणार आहोत. फाइंड द राईट मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स कॉर्पोरल पनिशमेंट शुड बी केप्ट विद इन लिमिट्स. तर कॉर्पोरल या शब्दाचा जो अर्थ आहे तो आपण अगोदरच बघितला होता, अ फॉर्म ऑफ फिजिकल पनिशमेंट. त्यानंतर इंग्रजीवरचा 26वा प्रश्न. सप्लाय द करेक्ट टेन्स फॉर्म ऑफ द वर्ब इन द सेंटेन्स. आय डॅश 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 हिम डॅश 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 हिज वर्क. आय सॉ हिम कम्प्लिटिंग हिज वर्क. तर याचं उत्तर असणार आहे सी, आय सॉ हिम कम्प्लिटिंग हिज वर्क. आय सॉ कम्प्लीट हिज वर्क येणार नाही. आय विल सी हिम, आय विल सी हिम कम्प्लिटिंग हिज वर्क नाही. आय सॉ हिम कम्प्लिटिंग हिज वर्क. मी त्याला त्याचं काम कम्प्लीट करताना, पूर्ण करताना बघितलं. त्यानंतर इंग्रजीवरचा 27वा प्रश्न. फाइंड द वर्ड क्लोजेस इन द मिनिंग टू द वर्ड ट्रीम. ट्रीम म्हणजे काटणे, तर सरळ सरळ क्रॉप. तर मित्रांनो, मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की तुमचा थोडा कॉमन सेन्स जरी तुम्ही वापरला तरी तुम्ही इंग्लिशचे 50 प्रश्न सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका की इंग्लिश जर तुमचा वीक असेल तर तुम्हाला प्रश्न येतील की नाही. तुमच्या मनात तशी भीती बाळगू नका. तुमच्या डोक्यात असं ठेवा की पेपर हा सोपाच असणार आहे, त्यामुळे तुमचे बरेच प्रश्न तेथे बरोबर येणार आहेत. फाइंड द वर्ड क्लोजेस इन मिनिंग टू द वर्ड ट्रीम. ट्रीम म्हणजे कापणे, काटणे, तर त्याचा अर्थ आहे क्रॉप. त्यानंतर इंग्रजीवरचा 28वा प्रश्न. चूज विच अमॉंग द फोर ऑप्शन दॅट द वन दॅट बेस फील्स इन द ब्लँक. आय विश डॅश 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 ऑल दोज लक्झरीज. आय विश आय हॅड ऑल दोज लक्झरीज. माझी अशा इच्छा होती की माझ्याकडे त्या सर्व लक्झरीज किंवा सर्व सुखसोयी असत्यात, त्यामुळे आय हॅड. मित्रांनो, असं वाक्य जर आलं आय विश, तर त्यासमोर नेहमी आय हॅड तुम्ही वापरू शकता. कारण माझी अशी इच्छा होती की मला त्या सर्व सुखसोयी माझ्याकडे हव्या होत्यात. कारण ते पास्ट टेन्स, भूतकाळातलं वाक्य आहे, त्यामुळे तिथे येणार आहे आय हॅड. आय विश आय हॅड ऑल दोज लक्झरीज.
त्यानंतरचं इंग्रजीवरचा जो 29वा मॉक टेस्टमधला प्रश्न आहे तो आपण बघणार आहोत. पिक द करेक्ट मीनिंग ऑफ द हायलाइटेड एडियम ऑर फ्रेज फ्रॉम द फॉलोइंग. आय लेट द कॅट आउट ऑफ द बॅग वेन आय रिव्हील्ड हर सिक्रेट बर्थडे पार्टी डिटेल्स. म्हणजे मी जेव्हा त्याला बर्थडे पार्टीचं सिक्रेट हे माझ्या तोंडातून किंवा मी त्याला सांगितलं न कळत आय लेट द कॅट आउट ऑफ द बॅग, तर याचा अर्थ काय, तर ॲक्सिडेंटली रिव्हील अ सिक्रेट, न कळत मी ते सिक्रेट हे रिव्हील केलं. त्यानंतरचा इंग्रजीवरचा 30वा प्रश्न या मॉक टेस्टमधला. सिलेक्ट द ऑप्शन दॅट डज नॉट बिलॉंग टू द सेट. ऑड मॅन आउट काढायचं आहे आपल्याला. सॅटायर, वॅग, जेस्चर, विट. तर मित्रांनो, यामध्ये सॅटायर, जेस्टर आणि विट या शब्दांचे अर्थ सारखेच आहे जवळपास. तर वॅग, आपण म्हणतो ना कुत्र्याने त्याची टेल वॅग केली म्हणजे हलवली, तर हे ऑड मॅन आउट आहे ते वॅग. त्यानंतरचा इंग्रजीवरचा 31वा प्रश्न. चूज विच अमॉंग द फोर ऑप्शन्स द वन दॅट बेस फील्स इन द ब्लँक डॅश 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 देअर वॉल्क दॅट इट स्टार्टेड टू रेन. तर नो सुनर हॅड दे स्टार्टेड देअर वॉक दॅन इट स्टार्टेड टू रेन. नो सुनर दॅनचं वाक्य आहे. तर नो सुनर हॅड दे स्टार्टेड देअर वॉक दॅन इट स्टार्टेड टू रेन. नो सुनर दॅनमधलं आहे वाक्य, तर तुम्हाला येऊनच जाईल, खूप सोपं आहे. नो सुनर हॅड दे स्टार्टेड देअर वॉक देन इट स्टार्टेड टू रेन. त्यानंतर इंग्रजीवरचा 32वा प्रश्न. फील इन द ब्लँक्स विथ सिम्पल पास्ट ऑर पास्ट परफेक्ट टेन्स ऑफ द वर्ब्स. वी डॅश 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 टू द झू वेन ही डॅश 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 ऑन अस. तर वी वेन टू द झू वेन ही वॉज कॉलिंग ऑन अस. तर मित्रांनो, याचा ॲन्सर आहे वी वेन टू द झू वेन ही वॉज कॉलिंग ऑन अस. आम्ही झूमध्ये गेलो तेव्हा तो आम्हाला कॉल करत होता. ही वॉज कॉलिंग ऑन अस. त्यानंतरचा इंग्लिशमधला 33वा प्रश्न. पिक द सिनियम ऑफ द वर्ड डेस्पाईस. तर मित्रांनो, डेस्पाईस याचं जे सिनियम आहे ते डिटेस्ट हे आहे. डेस्पाईजचं जे सिनियम किंवा समानार्थी शब्द आहे तो डिटेस्ट हा आहे. त्यानंतर इंग्रजीमधला 34वा प्रश्न. फील इन द ब्लँक आय हॅव अ प्रोफाऊंड रिस्पेक्ट फॉर हिज पॉलिटिकल सॅगॅसिटी. तर मित्रांनो, त्याच्या पॉलिटिकल सॅगॅसिटीबद्दल मला रिस्पेक्ट आहे. तर याचं उत्तर आहे पॉलिटिकल सॅगॅसिटी. त्यानंतर इंग्रजीवरचा 35वा प्रश्न. फील इन द ब्लँक विथ द राईट सेट ऑफ वर्ड्स. एव्हर सिन्स आय डॅश 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 माय होम इन 1990 आय डॅश 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 इन दिल्ली. तर मित्रांनो, हे वाक्य सिन्स जर वाक्यात आलं किंवा ते भूतकाळात दाखवत असेल की एव्हर सिन्स मी माझे जेव्हापासून घर सोडलेले आहे तेव्हापासून मी दिल्लीत राहत आहे, तर याचं उत्तर जे असतं ते नेहमी व्ही टू आणि हॅव बीन व्ही आय एन जी या फॉर्ममध्ये असतं. तर याचा ॲन्सर काय येणार आहे, एव्हर सिन्स आय लेफ्ट माय होम इन 1990. मी जेव्हापासून 1990 माझं घर सोडलं तेव्हापासून मी दिल्लीमध्ये राहत आहे. हॅव बीन लिव्हिंग इन दिल्ली. तर याचा ॲन्सर आहे डी. एव्हर सिन्स आय लेफ्ट माय होम इन 1990 आय हॅव बीन लिव्हिंग इन दिल्ली. त्यानंतरचा इंग्रजीवरचा 36वा प्रश्न. सिलेक्ट द ऑप्शन दॅट डज नॉट बिलॉंग टू द सेट. ऑड मॅन आउट. पीट, एम्बर्स, कोक, कोल. तर मित्रांनो, कोक, कोल आणि पीट हे सर्व कोळशाचे प्रकार आहे. त्यामध्ये यामध्ये ऑड मॅन आउट असणारे एम्बर्स. तुम्ही जर सायन्समध्ये वाचलं असेल तर पीट, कोक, कोल हे कोळशाचे प्रकार आहे, त्यामुळे इथे उरला कोणता, एम्बर्स. तर या ऑडमॅन आउट आहे एम्बर्स. त्यानंतर इंग्रजीवरचा 37वा प्रश्न. चूज विच अमॉंग द फोर ऑप्शन दॅट वन दॅट बेस्ट फील्स इन द ब्लँक. आय एम यूज टू हार्डवर्किंग. मी हार्डवर्किंगशी यूज टू आहे. आय एम यूज टू हार्डवर्किंग. त्यानंतर इंग्रजीवरचा 38वा प्रश्न. सप्लाय द करेक्ट टेन्स ऑफ द वर्ब इन द सेंटेन्स. बॅड स्टुडंट्स नेवर डॅश 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 हार्ड. दे ऑलवेज डॅश 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 फॉर शॉर्टकट्स. द
तर बॅड स्टुडंट नेवर वर्क हार्ड, दे ऑलवेज लुक फॉर शॉर्टकट्स. प्रेझेंट टेन्स आहे इथे, त्यामुळे लुक येणार आहे, आणि नेवर वर्क हार्ड इथे सुद्धा प्रेझेंट टेन्स आहे, त्यामुळे बॅड स्टुडंट्स नेवर वर्क हार्ड, दे ऑलवेज लुक फॉर द शॉर्टकट्स. त्यानंतर इंग्रजीवरचा 39वा प्रश्न आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, इंग्रजीचे प्रश्न आहे खूप सोपे आहे, त्याला कुठलंही घाबरण्याचं कारण नाही. तुमचा थोडाफार जरी अभ्यास असेल किंवा कॉमन सेन्स वापरूनसुद्धा तुम्ही ते सॉल्व करू शकता, त्यामुळे इंग्रजीची भीती बिलकुल मनात बाळगू नका, कारण आता पेपर हा खूप जवळ आलेला आहे. त्यानंतर इंग्रजीवरचा 39वा प्रश्न आपण बघत आहोत. चूज विच अमॉंग द फोर ऑप्शन्स द वन दॅट बेट्स फिल्स इन द ब्लँक. इट्स अ टायनी बिट बोरिंग बिटवीन यू अँड मी. तर मित्रांनो, यू अँड आय येथे येणार नाही आहे, कारण ते सब्जेक्ट तुम्हाला वापरावं लागणार आहे, अँड सब्जेक्ट मी आहे. इट्स अ टायनी, इट्स अ टीनी बिट बोरिंग बिटवीन यू अँड मी, हे याचं ॲन्सर आहे. त्यानंतर 39वा प्रश्न बघितला, त्यानंतर 40वा प्रश्न या मॉक टेस्टमधला. पिक द राईट अँटियम फॉर द वर्ड कंडेम. तर इथे विरुद्धार्थी शब्द कंडेमचा प्रेज आहे. कंडेम करणे म्हणजे विरोध दाखवणे, तर प्रेज म्हणजे प्रशंसा करणे, त्यामुळे याचा विरुद्धार्थी शब्द आहे कंडेमचा प्रेस. त्यानंतर इंग्रजीवरचा 41वा प्रश्न आपण बघणार आहोत. फाइंड द वर्ड अपोजिट इन मिनिंग टू द वर्ड ॲपीज. तर ॲपीजचा अपोजिट मिनिंग आहे प्लॅसेट. ॲपीजचा अपोजिट मिनिंग आहे प्लॅकेट. तर मित्रांनो, तुम्हाला पेपरमध्ये सुद्धा 2-4 प्रश्न असे असणार आहे वोकॅबलरीवर की जे तुम्हाला येणार नाही आहे, तर त्यामध्ये तुम्ही अंदाज लावून ते सोडवायचं आहे. जसा की हाय, फाइंड द वर्ड अपोजिट इन मिनिंग टू द वर्ड ॲपीज, तर त्याचा अपोजिट वर्ड आहे प्लॅकेट. त्यानंतर इंग्रजीवरचा 42वा प्रश्न. फाइंड द मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स अँड आउटसाइड ॲडवायझर हॅज बीन ब्रॉट इन टू अर्बिट्रेट द डिस्प्यूट बिटवीन द मॅनेजमेंट अँड द युनियन. तर अर्बिट्रेट चा जो अर्थ आहे मध्यस्थी करणे किंवा बोलावणे, तर त्याचा अर्थ आहे मीडिएट ऑन. म्हणजे एक ॲडवायझर, त्यांनी आउटसाइड ॲडवायझर हा बोलवला डिस्प्यूट सॉल्व करण्यासाठी मॅनेजमेंट आणि युनियनमधलं, तर अर्ट्रिबेट म्हणजेच मीडिएट करण्यासाठी, तर अर्ट्रिबेटचा अर्थ आहे मीडिएट ऑन. त्यानंतर इंग्रजीवरचा पुढचा प्रश्न जो की 43वा आहे तो आपण बघणार आहोत. फील इन द ब्लँक. द मॅनेजमेंट एफर्ट टुवर्ड्स एम्प्लॉई वेल बिईंग इज सो डॅश डॅश डॅट दॅट एम्प्लॉईज नेवर लिव द कंपनी. तर द मॅनेजमेंट एफर्ट टुवर्ड्स एम्प्लॉईज वेल बिईंग इज सो व्हर्च्युअस दॅट एम्प्लॉईज नेवर लिव द कंपनी. म्हणजे जे मॅनेजमेंटचे एम्प्लॉईबद्दल वेल बिईंग, त्यांच्या चांगल्यापणासाठी जे एफर्ट्स आहे ते इतके व्हर्च्युअस आहे की एम्प्लॉई कधीच कंपनी सोडणार नाहीत. कॅज्युअल, सप्टल, इंडॅवर्ट हे ते येणार नाही आहे, व्हर्च्युअस हे त्याचं ॲन्सर असणार आहे. त्यानंतर इंग्रजीवरचा 44वा प्रश्न आपण बघणार आहोत. फाइंड द वर्ड क्लोजस इन द मिनिंग टू अनॉय. अनॉय करणे म्हणजे हॅरॅस करणे. अनॉय म्हणजे हॅरॅस, हे तुम्हाला माहीतच असेल. प्लीजंट, ॲपी, चार्म हे त्याचं उत्तर नाही आहे. अनॉय म्हणजे एखाद्याला फालतू त्रास देणे, हॅरॅस करणे. त्यानंतर इंग्रजीवरचा 45वा प्रश्न. फाइंड द राईट आयडियम विच फिट्स इन टू द सेंटेन्स लेट अस डॅश 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 अँड लिव इन अ पीस. तर लेट अस बरी द हॅचेट अँड लिव इन अ पीस हे आयडियम आहे, तुम्हाला माहीत असेल. बरी द हॅचेट म्हणजे सोडून द्या. लेट अस बरी द हॅचेट म्हणजे ती गोष्ट सोडून द्या आणि आम्हाला शांततेत जगू द्या. बरी द हॅचेट. त्यानंतरचा इंग्रजीवरचा 46वा प्रश्न. फील इन द ब्लँक. अमित वॉज टू रीच मुंबई दॅट आफ्टरनून बट वॉज डॅश डॅट डॅश अप ॲट दिल्ली फॉर सम पर्सनल वर्क. तर डिलेड अप ॲट दिल्ली हे नाही येणार. केप्ट अप ॲट दिल्ली हे सुद्धा नाही येणार. हेल्ड ॲट दिल्ली हे सुद्धा नाही येणार. तर स्टेड अप ॲट दिल्ली हे त्याचं ॲन्सर असणार आहे. अमित वॉज टू रीच मुंबई दॅट आफ्टरनून बट वॉज
स्टेड अप ॲट दिल्ली फॉर सम पर्सनल वर्क. तो दिल्लीमध्येच थांबला, स्टेड अप ॲट दिल्ली. त्यानंतरचा इंग्रजीवरचा 47वा प्रश्न, फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स द ब्राइट लाइट्स ऑफ बॉलिवूड बेकन्स मेनी. तर बेकन्स म्हणजे अट्रॅक्ट, आणि खरं वाक्य आहे द ब्राईट लाईट्स ऑफ बॉलिवूड बेकन्स मेनी. जे फेम आहे बॉलिवूडमध्ये ते बऱ्याच लोकांना अट्रॅक्ट करतं, तर बेकन्स म्हणजे अट्रॅक्ट. त्यानंतरचा इंग्रजीवरचा 48वा प्रश्न, चूज विच अमॉंग द फोर ऑप्शन दॅट वन दॅट बेस्ट फील्स इन द ब्लँक. द डॉक्टर डॅश 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 माय पल्स. तर द डॉक्टर ऑब्झर्व्ड माय पल्स, सॉ बघितल्या, एक्झामाईन केलं हे सुद्धा येणार नाही, इन्व्हेस्टिगेट केलं हे सुद्धा नाही, कारण केसचं इन्व्हेस्टिगेशन करत असतात. एक्झामाईन केव्हा करतात, तुमचे रिपोर्ट जेव्हा येतील तेव्हा एक्झामाईन होते, आणि सॉ बघितलं हे सुद्धा येणार नाही. त्यामुळे द डॉक्टर ऑब्झर्व्ड माय पल्स. त्यानंतरचा इंग्रजीवरचा 49वा प्रश्न, पिक द सिनियम ऑफ द वर्ड थॉट. तर थॉटचा आपल्याला सिनियम सांगायचा येते, तर थॉटचा सिनियम आहे प्रिव्हेंट फ्रॉम डुईंग, त्याला काही करण्यापासून रोकणे. प्रिव्हेंट फ्रॉम डुईंग हा थॉटचा सिनियम आहे, समानार्थी शब्द आहे. त्यानंतरचा या व्हिडिओमधला इंग्रजीचा 50वा आणि शेवटचा प्रश्न, फाइंड द वर्ड क्लोजेस इन मिनिंग टू द वर्ड रिडिक्युअल. तर रिडिक्युअलचा क्लोजेस मिनिंग आहे मॉक. स्मॉल, थ्रो, जम्प हे त्याचे मिनिंग नाही आहे. रेडिक्युएलचा जो मिनिंग आहे क्लोजेस्ट तो मॉक आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जी पुणे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डमध्ये जी क्लर्क या पदासाठी भरती होणार आहे, जिची एक्झाम 2 डिसेंबरपासून सुरू होणार आहे, त्यामध्ये जो महापरीक्षा पोर्टलने मॉक पेपर जाहीर केला होता, त्या सर्व मॉक पेपरमधील इंग्रजीमधील 50 प्रश्न आपण बघितले. तर मित्रांनो, हे 50च्या 50 प्रश्नांची उत्तरं एकदम करेक्ट आहेत, कारण मी ते डबल व्हेरीफाय केलेले आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान जो मॉक टेस्टमधील 50 प्रश्न होते त्याचे सुद्धा ॲन्सर बघितलेले आहे, ते सुद्धा मी डबल व्हेरीफाय केलेले आहे. तर मित्रांनो, यापुढील व्हिडिओमध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेवरील 50 प्रश्न आणि मराठीवरील 50 प्रश्न बघणार आहोत. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांसोबत हे व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलची व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद मित्रांनो.